इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका कुसुमाग्रजांच्या या कवितेच्या सहाय्याने फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल झाला. दारूवरील कर कमी करणं, एसटी कर्मचारी आंदोलन, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकरी मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठवाडा आणि विदर्भामधील अन्याय अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणत होते. देवेंद्र फडणवीसांनी बोलताना कवी नारायण सुर्वे आणि कुसुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात भयानक स्थिती आहे, प्रशासक दिसत नाहीत, आगी लागतात इथं कुंपण शेत खात आहे. मुख्यमंत्री हे तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत, त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी ही सदिच्छा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. याचवेळी राज्याची अवस्था पाहून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रचंड वेदना होत असतील. स्वातंत्र्यदेवीची विनवणी आज इतकी खरी ठरेल याची कल्पनाही कुणी केली नसेल अशी टीका फडणवीसांनी केली. खरं म्हणजे आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय एका अतिशय तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत. माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत. आज ते सभागृहात नाही आहेत, आमच्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत, त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी आमची शुभेच्छा आहे. पण अध्यक्ष महोदय, काय अवस्था राज्याची झाली आहे? खरं म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांना देखील राज्याची अवस्था पाहून स्वर्गामध्येही वेदना होत असते. असं म्हणतात, जो न देखे कवी वो देखे रवी, किंवा जो न देखे रवी वो देखे कवी, म्हणजे सूर्य जे पाहू शकत नाही ते कवी पाहू शकतो. अध्यक्ष महोदय, कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी एक भावना लिहून ठेवली आहे. स्वातंत्र्य देवीची विनवणी ही कविता लिहिताना त्यांनी हा विचारच केला नसेल की अशी परिस्थिती या ठिकाणी येईल. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूची नसे गुहा, मेजा खालून मेजावरून द्रव्य कुणाचे लुटू नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. अध्यक्ष महोदय, पुढे ते म्हणतात, प्रकाश पेरा आपल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. आज हे जे शब्द कुसुमाग्रजांनी लिहिले आहेत याची आठवण या सरकारला करून देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय, कारण या ठिकाणी आज आम्हाला मदिरा जास्त प्रिय वाटते आहे. मदिरा विक्री ही आम्हाला जास्त जवळची वाटते आहे. कचेरी डाकूंची गुहा नाही हे जे या ठिकाणी कुसुमाग्रजांनी सांगितलं त्याची उजळणी या सरकारला करण्याची वेळ अध्यक्ष महोदय या ठिकाणी आले आहेत. आणि म्हणून खरं तर या सरकारची प्रायोरिटी काय मला माहिती नाही, पण ज्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर 10 रुपये आणि 5 रुपये कमी केला कर, आणि उभ्या देशातल्या 27 राज्यांनी पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला, महाराष्ट्राने सांगितलं की आम्ही हा कर कमी करू शकत नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, आणि त्याचवेळी आयातित विदेशी मद्यावरचा टॅक्स मात्र महाराष्ट्राने कमी केला. म्हणजे एकेकाळी दादा असं म्हटलं जायचं इंदिराजींच्या काळात, नारा होता तेव्हा, मी त्यांचं नाव घेत नाही, त्या स्वर्गीय, 13 वारे 13 खेल सस्ती दारू महंगा तेल. आता महाराष्ट्रात तेच म्हणायची वेळ आली की महाविकास आघाडी वारे वाघ विकास आघाडी 13 खेल सस्ती दारू महंगा तेल, ही अवस्था या महाराष्ट्रामध्ये आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.